त्या ठिकाणी जालना मध्ये काल परवाच्या दिवशी काही दुर्दैवी घटना झाली, त्याने मलाही दुःख झालं, आपल्या सगळ्यांनाही दुःख होणं स्वाभाविक आहे. परंतु त्याची कारण मीमांसा शोधण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी काही लोक येऊन गेले, त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली, पण ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा घोटला ते लोक तिथे गळा काढायला आले होते. मग अशोक चव्हाण असतील, नाही तर माजी मुख्यमंत्री असतील, नाही तर आणखी कोणी असतील, मला या विषयावर आपल्याला एवढंच सांगायचं आहे, आपल्या सरकारने 2014-2017 मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं 12-13%. हायकोर्टामध्ये ते टिकलं. दुर्दैवाने हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात ते प्रकरण गेलं आणि तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि तिकडचं आरक्षण रद्द झालं. मग मी सांगू इच्छितो, अशोक चव्हाण काल मोठ्या मोठ्याने बोलत होते, तुम्ही तर उपसमितीचे अध्यक्ष होता, काय केलं तुम्ही मराठा आरक्षणासाठी, तुमच्या हातात ते होतं, परंतु एकदा तरी तुम्ही त्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे, मी साक्षीदार आहे. दुसरे माजी मुख्यमंत्री, आपला मराठा समाजाचा जेव्हा मोर्चा निघाला महिलांचा, त्यावेळी लाखांचा मोर्चा निघायचे, त्याला मूक मोर्चा होता, काही बोलायचं नाही, कुणालाही आपल्या मोर्चामुळे त्रास होऊ नये, कुणालाही गैरसोय होऊ नये, अशा प्रकारचे मराठा समाजाचे 58 लाखांचे मोर्चे निघाले, मूक मोर्चा. त्याला काय म्हणालात आपण, महिला भगिनींचा अपमान केल्याने मुका मोर्चा म्हणून त्याला संबोधलं, हे काय जनता विसरणार आहे? हे काय जनता विसरणार आहे? या माता भगिनी विसरतील, माझे बांधव विसरतील. आणि आता तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण करताय, या मराठा समाजाच्या ज्या या विषयावर तुम्ही राजकारण करून, मी एकच सांगतो, मराठा समाज फार संयमी आहे आणि आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार असं कधी करत नाही. मग त्या ठिकाणी शांततेत असलेल्या आंदोलनामधून दगडफेक कोणी केली हे देखील बघायला लागेल. या आंदोलनाच्या पाठून कोणी आहे? राजकीय पुढारी समाज कंटक या ठिकाणी जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतायत का, याची देखील माहिती आमच्याकडे येते. आणि म्हणून या सर्वसामान्य भोळ्या भावड्या मराठा समाजावर त्याच्या विषयावर राजकीय पोळी भाजण्याचं काम आपण करू नका. आमचा मराठा समाज संयमी आहे आणि इमानदार आहे, विश्वासू आहे, प्रामाणिक आहे. मी आपल्याला हेच सांगू इच्छितो, जेव्हा आरक्षण रद्द झालं आणि 3,500 तरुण जेव्हा त्यांचं सिलेक्शन झालं होतं, त्यांना नोकऱ्यांची नियुक्ती अपॉइंटमेंट मिळाली नव्हती, तेव्हा सगळे मागे हटले, कोर्टाचा कंटेम होईल, कोर्ट कारवाई करेल. हा एकनाथ शिंदे हा एकच कार्यकर्ता म्हणाला, जे काय व्हायचं ते होऊ दे, कंटेम होऊ दे, काही होऊ दे, याची भोगायची तयारी आमची आहे. आणि 3,500 त्या तरुणांना नियुक्त्या देण्याचं काम मी मुख्यमंत्री झाल्यानंतर केलं हे देखील मराठा समाजाला माहीत आहे, तरुणांना माहीत आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मी देखील एक शेतकऱ्याचा पुत्र आहे, सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातला माझा जन्म आहे आणि मी देखील एक सर्वसामान्य गरीब मराठा आहे. मी जे आहे ते माझ्या पोटात एक वोटात एक कधी ठेवत नाही, परंतु जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून मुख्यमंत्री पद जाणार, सरकार पडणार, आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार, आता ज्योतिषी थकले, सरकार पडता पडता अजित दादा देखील आपल्या बरोबर आले, सरकार अजून मजबूत झालं, आता 215 आमदारांचं सरकार या राज्यामध्ये काम करतंय. आता पडणार विसरले, आता म्हणाले मुख्यमंत्री बदलणार.
काय का शेतकऱ्याच्या पोरावर एवढे लागले तुम्ही? तसंच इतिहासामध्ये मोगलांच्या घोड्याला देखील पाणी पिताना संताजी धनाजी दिसायचे, तसं एवढं का मला पाण्यात पाहताय? मी काय तुमचं घोडं मारलंय? मी काम करतोय म्हणून, मी सर्वसामान्यांमध्ये मिसळतोय म्हणून, मी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला जातोय म्हणून, मी इर्शादवाडीमध्ये जे दरड कोसळली तिथे 28 लोक मेले, त्यांच्या नातेवाईकांना भेटायला गेलो, हा माझा गुन्हा आहे? कोल्हापूरच्या पुरात गेलो, हा माझा गुन्हा आहे? महालक्ष्मी एक्सप्रेस मधली माणसं बाहेर काढायला गेलो, हा माझा गुन्हा आहे? का मी धनदांडगा आणि मोठा उद्योगपती नाही म्हणून, का मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही म्हणून, का माझे बाप जाता आमदार खासदार मंत्री नाहीत म्हणून? एक सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री जेव्हापासून झाला तेव्हापासून ही पोट तिडक सुरू आहे. कसं याला उतरवायचं, कसं याला काढायचं, कसं याला बदनाम करायचं? अरे परंतु ही जनता जोपर्यंत माझ्या बरोबर आहे तोपर्यंत तुम्ही माझा बाल बाका करू शकत नाही. मी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या कार्यक्रमाला जातो तिथल्या लोकांचे चेहरे जे सभेत असतात, अशा मेळाव्यात असतात, शासन आपल्या दारी या कार्यक्रमात असतात, तेवढेच लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात, गच्चीमध्ये गॅलरीत उभे असतात, दरवाज्याच्या समोर उभे असतात, त्यांचे चेहरे मला बरंच काही सांगून जातात. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आम्ही एक वर्षापूर्वी जो निर्णय घेतला, जो 2019 ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यायला पाहिजे होता, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन करायला पाहिजे होतं, मोदीजी आणि बाळासाहेबांचा फोटो लावून मतं आम्ही मागितली, परंतु खुर्ची आणि सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देण्याचं धाडस तुम्ही केलं, परंतु आम्ही काय केलं? आम्ही सरकारमध्ये होतो, माझ्यावर इथं मंत्री आहे तेही सरकारमध्ये होते, आम्हाला माहीत नव्हतं पुढं काय होणार आहे, परंतु आम्ही बाळासाहेबांच्या विचाराला जिथे मूठमाती दिली जाते ती बाळासाहेबांचे विचार पुढं नेण्यासाठी, बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका आणि सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार स्थापन करण्यासाठी धाडस केलं. खुर्चीसाठी नाही, सत्तेसाठी नाही, तर सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही धाडस केलं. मला सांगा, त्यावेळची परिस्थिती बघा, तुमच्याही मनामध्ये चिंता होती, आता एकनाथ शिंदेचं काय खरं नाही, हे मोठे मोठे एकनाथ नेते एकनाथ शिंदेला राजकारणातून कायमचं संपवतील, परंतु परमेश्वर आणि तुमच्या सगळ्यांची आशीर्वाद शुभेच्छा, त्याच्यामुळे आपलं सरकार स्थापन झालं. आणि म्हणून यात मी सांगू इच्छितो, या ठिकाणी माझ्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब शेवटचा असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवाच हा एकनाथ शिंदे करत राहील, एवढा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि काल परवा झालेली जी घटना अतिशय दुर्दैवी आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, फक्त देतो म्हणून दाखवण्यासाठी आम्ही काम नाही करणार, तर मराठा समाजाला भक्कम टिकणार आरक्षण देईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही आणि मी स्वस्थ बसणार नाही, हा देखील एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि ज्या लोकांनी त्याला कसं करायचं काय करायचं ते मी आता बोलत नाही, नाहीतर त्याच्यामध्ये अजून काड्या करण्याचं काम सुरू होईल, पण तुम्हाला सांगतो तो दिवस दूर नाही, लवकरच या मराठा समाजाला न्याय मिळेल, त्याच्या हक्काचं आरक्षण मिळेल, हा शब्द आणि प्रयत्न आमचा आहे.
आणि जे काही लाठीमार झालेला आहे तोही दुर्दैवी आहे आणि म्हणून त्यासाठी मी स्वतः तुम्हाला मी सांगतो आंदोलन करते मनोज जरंगे पाटील यांच्याशी मी 3 दिवसापूर्वी स्वतः फोनवर बोललो होतो. मी त्याला विनंती केली होती तुझी तब्येत खालावती आहे तू बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट हो. आणि आपल्याला त्याची चिंता होती त्याच्या जीवाची चिंता होती त्याच्या माझ्या 3-4 बैठका झाल्या होत्या. त्याचा जो मुद्दा आहे त्याच्यावर काम देखील सुरू आहे. परंतु दुर्दैवाने ती घटना न व्हावी ती घटना घडली. पण त्यामधून मी आपल्याला एवढंच सांगतो की ते जे अधिकारी आहेत त्यामध्ये जे अधिकारी SP आहेत तिथले का दोषी म्हणून त्यांच्यावर सक्तीच्या रजेवर जाण्याचा निर्णय या ठिकाणी मी घ्यायला सांगितलेला आहे. त्याचबरोबर जे दुसरे ऍडिशनल SP आणि DY SP आहेत त्यांना देखील तात्काळ जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर एक ऍडिशनल DG लँड ऑर्डर सक्सेना उद्याच त्या जालन्यामध्ये येतील आणि जी काय शहानिशा आहे ती करतील. आणि ती चौकशी झाल्यानंतर या ठिकाणी ज्यांचे दोषी आढळतील त्यांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे निलंबित करावं लागलं तरी ते निलंबित देखील केलं जाईल हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि वेळ पडली तर या ठिकाणी न्यायालयीन चौकशीची आवश्यकता असेल तर न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल. आपण स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. पण राजकारण याचा करू नये. राजकीय आणि मराठा समाजाच्या नाही आपल्या सगळ्यांनाच माझी विनंती आहे की अशा कार्यक्रमातून जे राजकीय पोळी भाजू इच्छितात त्या मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम काही लोक करतात त्यांना बळी पडू नका. त्यांना बळी पडू नका. हे सरकार तुमचं आहे. हे सरकार सर्वसामान्य माणसाचं आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही कधी अंतर येऊ देणार नाही एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि प्रतापराव आपण ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना देखील या ठिकाणी त्याची नोंद घेतली आहे. शेवटी या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज आपण विकासाची गंगा आणण्यासाठी समृद्धी एक्सप्रेस केलेलं आहे आणि या भागातल्या शेतकऱ्यांना समृद्धीचा जेवढा जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी देखील काम करण्याचं या ठिकाणी शासन प्रयत्न करील. मला वाटतं आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात शांतपणे या ठिकाणी बसलात आणि आपल्या सगळ्यांना सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर जे पावसाने ओढ घेतलेली आहे पाऊस लांब गेलेला आहे दुष्काळाचं चित्र आपण पाहतोय यासाठी सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील. आपल्याला जे जे काही पाहिजे तेव्हा या सरकारची तिजोरी खुली करायला सरकार माग पुढं बघणार नाही. मग पाणी असेल चारा असेल शेतीला पाणी असेल या सगळ्या बाबतीत सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.